क्लब ऑफ दिव्यझेप चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न। दिव्यझेप हा सप महाविद्यालयातील गेली 7 ते 8 वर्ष कार्यरत असलेला दिव्यांग मुलांसाठीचा स्वयंसेवी संघ आहे। याच्याच अंतर्गत रोटरॅक्ट क्लब ऑफ दिव्यझेपची स्थापना 2021-22 साली झाली। या कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदना तसेच राष्ट्रगीताने करण्यात आली। यात नवीन सचिव चिन्मय बारी, नवीन अध्यक्ष गौरी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली। या प्रसंगी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील माजी विद्यार्थी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जलतरणपटू गौरी गाडगे व त्यांची आई स्नेहा गाडगे तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ दिव्यझेपच्या प्रथम अध्यक्ष समृद्धी भालवणकर व त्यांच्या आई सुनेत्रा भालवणकर यांची विशेष मुलाखत डॉक्टर दिलीप देशपांडे यांनी घेतली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांनी भूषवले तर आभार प्रदर्शन सचिव चिन्मय बारी यांनी केले। या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यझेपच्या संचालिका योगिता काळे यांनी केले होते। यावेळी अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मला कॉलेजमध्ये येऊन खूप आनंद झाला, कारण हे एचपी कॉलेज माझ्यासाठी खूप भाग्य तरी आहेच, आणि या कॉलेजमध्ये माझ्याकडे जर बरेले आहेत, त्यात माझे जर आलेले आहेत कधी नाऊ डबी जर ते खूप चांगले आहेत, आणि तिकडे टीचर आले मस्त कॉलेज, आणि यांच्यात मी बी ए पण केलेलं, एम ए पण केलेलं आहे, आणि एम एची डिग्री पण मला आहे। आणि अडचणी तर आहेतच, म्हणजे जर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरताना अजूनही अडचणी येतात, अजूनही बस आपल्यासाठी थांबेल का नाही ही शंका असते, आणि रेल्वेचं तर म्हणजे मी कायच बोलावं। रेल्वेमध्ये आमच्यासाठी जो आरक्षित डबा असतो त्याच्यामध्ये आम्ही सोडून इतर सगळे निघतात, आणि आम्हाला चढायला जागाच नसते। ही भारताची शोकांतिक आहे, एवढं खरं आहे। हा तर अशा छोट्या छोट्या अडचणी येतात, पण हा आपला देश हा विविधतेने नटलेला आणि समृद्ध देश आहे, त्यामुळे जितके अडचणी असतात तितकीच देव माणसं सुद्धा असतात, त्यामुळे प्रत्येक अडचणीवर मात करायला बळ हे मिळतं। व्हेरी गुड, व्हेरी गुड। काय अडचणी आलेल्या? मला कधीच अंजनी कधीच आलेल्या नाही आहेत, पण मी सांगितलं काही काही अंजनी असतात, काही काही लोक काही काही देशामध्ये कुटुंब तर नाही घालतात, काही टुंगतात बनवले, पण त्यांनाही संमत केला पाहिजे आपणच, की तुम्ही असं बनवलं का या लोकांना समजलं पाहिजे एखादी। आणि माझं मला मिळण्याचं आणि मला सांगितलं की तू चमाताकडे बघ, चमातामध्ये काय काय असतं, या पोटीचा तुझा उपयोग मिळेल, एक अंजनीची एक सही एक दुसरी माझा मेकिन होता अंजनी माझा कळात माझा कळात कोणीही अंजनी कोणी येऊ नये नाहीत, त्याचं आमची फॅमिली अचनी अचनी कणी इतरांची फॅमिली यात नूरपूर म्हणजे बाहेर जाऊन त्यांनी काही करू नये, त्यांना प्रोत्साहन देणं पाहिजे, यासाठी त्यांनी मेहनत करायला पाहिजे। खूप मेहनत घेतली माझ्यासाठी, आणि इथपर्यंत एम एपर्यंत मी मला बरोबर माझी ठीक माझी ती तिकडे की हिना डेट डेट आहे, कारण तीच माझी खरी खरी ओळख हिचा गुण मला मिळाली आहे, हेच अपेक्षित होतं अगदी। परंतु तुमच्या आदर्शांबरोबर तुमच्या घरातले जे इतर मंडळी आहेत, जे भाऊ बहीण वडील किंवा बाकी नातेवाईक जवळचे काय असतील, त्यांचं तुम्हाला खरंच किती सहकार्य मिळतं? सहकार्य म्हणजे खूप, म्हणजे माझा जन्म हा आमच्या फॅमिलीसाठी नाही म्हटला तरी धक्का होता हे आता मला कळतंय, पण तेव्हा मला काहीच जाणवू दिलं नाही। इनफॅक्ट मी म्हणजे अशी आजी आजोबांची लाडकी नात, आईची लाडकी मुलगी, बाबा की परी, माझे वडील आहेत आता इथे, अशीच होते आहे। पण मला 7 वर्षांनी लहान असलेला भाऊ आहे ऐश्वर्य, तोही आता इथे आहे, तो तर म्हणजे लहानपणापासून इतका लहान असल्यापासून मम्माने त्याला एकच सांगितलं
सांगितलं की बाळा दिदीला सोडून काहीच करायचं नाही, दिदीला सोडून साधा खाऊ सुद्धा खायचा नाही. आणि तेच त्यांनी इतकं लक्षात ठेवलं आहे की आता तर म्हणजे मला सोशल एक्सपोजर असलं तरी सोशल एक्सपोजर त्याच्यापेक्षा कमी आहे मला. तर घरी येऊन त्याला येणारे जे काही अनुभव आहे किंवा त्याला जी काही माहिती आहे ती पहिली मला सांगणे, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये फिरताना सरको सरको हटो हटो पेशंट आ रहा है बसून सगळं तो करतो. आणि म्हणजे तो तर माझी आई नसताना माझी दुसरी आईच आहे ती. कटू अनुभव आले, त्याचप्रमाणे काही खूप चांगले सुद्धा अनुभव आले, खूप चांगलं सहकार्य मिळालेलं आहे तुम्हाला दोघींना. तर एक समाजामध्ये वावरताना काय अडचणी आल्या आणि काय कटू अनुभव आले त्याच्यातून काय शिकले आणि काय चांगले अनुभव आले, जरा एक एका दुसरा कटू अनुभव एका दुसरा चांगला अनुभव आणि काय अडचणी आल्या. सांगते तर मी असं म्हणत होते की त्या नजरांनी मला जाणीव करून द्यायला सुरुवात केली की तू वेगळी आहेस. म्हणजे स्कूलमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो, मी नॉर्मल स्कूलमध्ये शिकले तर ॲडोलसन्स म्हणजे सहापासून ते ॲडोलसन्सपर्यंत साधारण 6वी 7वी 8वीपर्यंत हा खूप प्रॉब्लेम होतो की मुलं तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात आणि त्यांना तुम्हाला एक्सप्लेन करायला लागतं की तुम्ही काय आहात. तर हा हेच मला वाटतं सर ना कटू अनुभवांमध्ये मी हेच सांगेल की त्या ज्या नजरा आहेत ना त्या टोचायच्या, अजूनही टोचतात. आणि प्रत्येक वेळेला मला हे प्रूव्ह करायला लागायचं की अरे तुम्ही जे काही बोलताय ते मला ऐकू येतंय, समजतंय, बोलता येतंय, त्याला रिॲक्ट करता येतंय आणि मला त्याच्यावर रिस्पॉन्ड करता येतंय. पण या काळामध्ये माझी फॅमिली माझ्या पाठीशी इतकी खंबीरपणे उभी राहिली आणि माझ्या मम्माने मला हे सांगितलं की समृद्धी बाळा तुला पायाने धावता येत नसेल तर बुद्धीने धाव. नजरा टोचतात टोचल्या, परंतु तू दाखवलंस की नजरा टोचल्या तरी सुद्धा आम्ही वेगळे नाही. जसं फडणवीस साहेबांनी आता सांगितलं की आम्हाला दया किंवा सहानुभूती नको तर आम्हाला बरोबरीचा दर्जा पाहिजे. तो बरोबरीचा दर्जा तुम्ही तुमच्या प्रयत्नाने मिळवलेला आहे. गौरी याबद्दल तुझे काही शब्द? मला कॉलेजमध्ये येऊन खूप आनंद झाला कारण हे एच पी कॉलेज माझ्यासाठी खूप बाकी एकतरी आहेच आणि या कॉलेजमध्ये माझ्याचकडे चर भरले आहेत आणि त्या माझे चर आलेले आहेत कधी नाऊ डरवी चर ते खूप चांगले आहेत आणि तिकडे टीचर आणि तिकडे मस्त कॉलेज आणि यांच्यात मी बी ए पण केलेलं आहे, एम ए पण केलेलं आहे आणि एम एची डिग्री पण मला आहे. तिने कटू अनुभव सांगितले मी.